हरि ओम श्रीराम अंबज्ञ मैं सौ शारदावीरा सुरेश धुमाळ खारेगाव उपासना केंद्र मैं खारेगाव गणेश विद्यालय येथे माध्यमिक विभागामध्ये सहायक शिक्षिका म्हणून काम करते. मी या बापूंकडे 1997 सालच्या श्रावण महिन्यापासून बापूंकडे उपासनेला जायला सुरुवात केली. त्यावेळेला आम्ही गुरुवारी वांद्र्याला प्रवचनाला जाणं किंवा साई निवासमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन करणं हे नित्यनेमाने माझ्याकडून घडत असे. 2002 साली माझं लग्न झालं. त्यानंतर सासरची मंडळी जी होती त्यांचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता, खास करून माझ्या मिस्टरांचा. तरी मी त्यांना परोपरीने समजावून सांगितलं होतं की बापू हे आम्हाला कोणतंही काही चमत्कार म्हणजे काही चमत्कार करून समोर दाखवत नाही, किंवा एखादं जसं हवेतून लॉकेट काढून देणं, हवेतून चेन काढून देणं, हातातून भस्म काढून देणं असले कोणतेही प्रकार बापूंकडे होत नाही. फक्त जो काही तुम्हाला अनुभव येतो तो बापू नसताना, म्हणजे बापू तुमच्या समोर नाही येत पण तुम्ही सहजपणे कुठेही वावरत असता, संकटात सापडता किंवा काही एखादी तुमच्या मनातली इच्छा असते त्यावेळेला तो बापू एखादा असा अनुभव देतो आपल्याला आणि त्याचं अस्तित्व आपल्याला तिथे जाणवतं की बापू नाही आहे पण त्याचं अस्तित्व मला जाणवलं की तो मला जरी दिसत नसला, देहरूपात दिसत नसला तरी तो माझ्या बाजूला वावरतो. हा अनुभव बऱ्याच भक्तांना येतो. त्यानंतर तरीसुद्धा माझ्या मिस्टरांचं त्यांनी थोडंसं इकडे दुर्लक्षच केलं. फक्त त्यातल्या त्यात एक जमेची बाजू एवढी होती की ज्या वेळेला बापूंचे काही मोठे कार्यक्रम, उपासना किंवा बापूंचे मोठं विशेष प्रवचन असायचं, मला जायचं असेल तर ते मला पाठवायचे किंवा माझा मुलगा लहान असताना ते माझ्यासोबतही यायचे. फक्त मी आतमध्ये जायचे आणि ते बाहेर घुटमळत राहायचे. नंतर 2014 अचानक त्यांच्या मनात काय आलं माहीत नाही, पण त्यांनी मला सांगितलं की तुझ्या शाळेतच उपासना केंद्र आहे आणि तिथेच उपासना चालते ना. म्हटलं हो. मग ठीक आहे, आता प्रणव माझा मुलगा तो मोठा झालाय, एकटा स्वतःला सांभाळू शकतो, खाली गार्डनमध्ये खेळतो, तसं काही त्याचीही भीती नाही आहे. तुला अटेंड करायचं असेल प्रवचन तर तो अटेंड करायचा. म्हणून त्यांनी मला प्रवचन अटेंड करायला म्हणजे ठीक आहे तू आता जाऊ शकतेस म्हणून सांगितलं. आणि तेव्हापासून मी बापूंकडे पुन्हा नियमित उपासनेला यायला सुरुवात केली. उपासना केंद्रावर जायला सुरुवात केल्यानंतर मग मला गुरुक्षेत्रमबद्दल कळालं. मग त्यावेळेला अशी मनात एक सतत ओढ लागली होती की मलाही गुरुक्षेत्रमध्ये जायचंय, मोठ्या आईचं दर्शन घ्यायचंय मला. आणि सतत मनामध्ये असं चालू असायचं की आता पण जाऊन आलं पाहिजे. तर माझ्या बहिणीला मी फोन केला. ती नियमित बापूंच्या उपासनेला घाटकोपर केंद्रामध्ये जाते, त्याचप्रमाणे बापूंचं प्रवचनही ती जमेल तसं अटेंड करते. तिला फोन केला, तिला सांगितलं की अगं मला गुरुक्षेत्रमध्ये जायचं. तिने सांगितलं ठीक आहे चालेल, आपण दोघी जाऊया. आम्ही दोघी गुरुक्षेत्रमध्ये जायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे गेलो. गुरुक्षेत्रमध्ये आतमध्ये पहिलंच पाऊल टाकलं आणि त्यावेळेला समोर मोठी आई आपले दत्त बाप्पा दिसले, अनसुया माता यांचं दर्शन घेतलं. का मला तिथे गेल्यानंतर प्रसन्न वाटलं की जवळजवळ 14 वर्ष 12 वर्षानंतर मी पुन्हा बापूंच्या उपासनेमध्ये आले आणि नंतर मी गुरुक्षेत्रमध्ये जे आले तिथेच माझे डॅड आणि माझी आई तिथेच वरती त्याच बिल्डिंगमध्ये वरती राहत आहे. म्हणजे 12 वर्षानंतर मी सासरहून पुन्हा एकदा माझ्या माहेरी परतून आले होते. तो अनुभव मला त्यावेळेला तिथे अगदी खूप म्हणजे मनात भरून आला होता की इतक्या वर्षानंतर अगदी एखादी खूप वर्ष दूर आईवडिलांपासून दूर गेलेली जी सासूरवाशी नसते पुन्हा माहेरी अचानक काही वर्षांनी येते, तेव्हा जशी तिची ती अवस्था होती अगदी तशीच अवस्था गुरुक्षेत्रमध्ये गेल्यानंतर माझीसुद्धा झाली होती. साधारणपणे सप्टेंबर 2015 एके दिवशी उपासना संपल्यानंतर आपले जे वेगवेगळ्या सेवा किंवा इतर कार्यक्रम आपण सांगतो हां तसे केंद्र प्रमुखांनी सेवा जाहीर केली की आपल्याला 22 ऑक्टोबर रोजी गुरुक्षेत्रमध्ये श्रद्धावान सेवा आहे. ज्यांना कुणाला जे कोणी इच्छुक असतील त्यांनी काउंटरवर नावे द्यावी. म्हणून मग माझ्या मनात आलं की आता ठीक आहे सेवा आलीच आहे तर आपण ती घ्यावी. सेवेला जायचं तर नेमकं 22 ऑक्टोबरला सुट्टी होती, दसरा होता हे मला माहीत होतं. पण आता दसऱ्याच्या दिवशी सणाच्या दिवशी सासू सासरे घरात असताना काही न करता सकाळी लवकर घराबाहेर पडणं पण मला शक्य नव्हतं. म्हणून मी यांना फोन केला, म्हटलं की असं 22 ऑक्टोबरला सेवा आहे. तर याने सांगितलं की ठीक आहे ना उद्या जा, तू एक दिवस सुट्टी टाकून जा. म्हटलं नाही त्या दिवशी सुट्टीच आहे पण दसरा आहे आणि घरी आई बाबा आहेत त्यामुळे मग मी बाहेर कशी पडणार. घरातलं सगळं केल्याशिवाय नैवेद्य किंवा त्यांना गोड पकवानं केल्याशिवाय तर मला बाहेर जाता येणार नाही. तर त्याने सांगितलं की अगं ठीक आहे काही हरकत नाही, तू नाव दे त्यावेळेचं तेव्हा बघू. अजून त्याला बराच कालावधी आहे, जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी आहे, त्या दरम्यान बघू. सेवेसाठी नाव दिलं आणि त्याच्यानंतर मग जसजसा दसरा जवळ येत होता तसतशी धाकधूक वाढत होती की मला सेवेला जायला मिळेल की नाही. आणि नेमकं 20 ऑक्टोबरला मी शाळेतून घरी आले. ठीक आहे संध्याकाळी शाळेतून घरी आले तर घरी येऊन बघते तर काही सासू सासऱ्यांनी बॅगा वगैरे भरल्या होत्या, सगळं त्यांचं पॅकिंग आणि जाण्याची तयारी पूर्ण झाली होती. आल्यानंतर मला वाटलं काही म्हणजे काही गंभीर झालं आहे की काय हे नाही एवढं पॅकिंग करून अचानक गावी का निघाले.
तर तेव्हा त्यांनी सांगितलं की गावी शेतीचा थोडासा प्रॉब्लेम झालाय, ज्यांना शेती करायला दिले त्यांनी फोन केला, त्याच्यामुळे आणि गावी शेतीला मजुरही कमी पडले, त्यामुळे कापणीसाठी दोघं तिघे जण अजून एक्स्ट्रा हवेत म्हणून आम्हाला जावंच लागेल. आणि 22 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी आम्ही एकूण 5 जण सेवेला त्या दिवशी गेलो. त्या दिवशी सेवेला गेलो, सेवा सकाळी चालू झाली, सेवाही अगदी खूप छान पद्धतीने चालली होती. आणि नंतर मग अचानक 1 तास 1.5 तासानंतर माझ्या मनामध्ये पटकन असं आलं की अरे आज सणाचा दिवस आहे आणि प्रत्येक सणाच्या दिवशी माझ्या लहान मुलाला पुरणपोळ्या आवडतात म्हणून आम्ही पुरणपोळ्याच करतो, त्याला आवडतात आणि तो हट्टाने करायला सांगतो. आज दसरा आहे म्हणजे आजूबाजूला शेजारी सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळ्या होत असणार आणि याला जर वास आला तर नक्की याच्या डोळ्यातून पाणी येणार की आज सण असून सुद्धा आई गेली. कधीच असं जात नाही आई सणाच्या दिवशी मला टाकून, आणि पहिल्यांदाच आई आज अशी बाहेर गेली आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये सारखी चुटपुट लागली होती की आज सणाचा दिवस आहे आणि मी त्याला खाऊ घातलं. मग साधारणपणे तसंच सेवा करत असताना 1-1.5-2 दरम्यान माझ्या बहिणीचा फोन आला. माझी भाऊ बहिणी आणि धाकटी बहीण हे घाटकोपरला असतात. सकाळी सेवेसाठी निघताना ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी बहिणीला फोन केला होता आणि तिला सांगितलं होतं की अगं आज मला कुरुक्षेत्रमध्ये सेवा मिळाली, त्यामुळे मी खूप खुश आहे, मला खूप बरं वाटतं, आज मी तिकडे सेवेला जाते. तिने फोन केला होता की तिने पूर्ण स्वयंपाक तयार केला होता आणि अगदी पुरणपोळ्यांचाच स्वयंपाक केला होता तिने. तिने फोन करून मला सांगितलं पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला आहे, तुमचा तिकडचा तिघांचाही दोन्ही वेळेचा स्वयंपाक मी केला आहे, मी डबे भरून ठेवते, ज्यावेळेला तुम्ही कुरुक्षेत्रमवरून निघाल त्यावेळेला मला एक फोन करा, जाताना वाटेमध्ये घाटकोपरला उतरा, मी डबे तुम्हाला देते तसेच घेऊन पुढे जा. तर हा जो माझा अनुभव होता म्हणजे खरोखर जसं मगाशी मी सांगितलं की खूप दिवसानंतर एखादी सासूरवाशी तिच्या माहेरी येते त्यावेळेला आई वडील किती प्रेमाने तिचं कोडकं पुरवतात, तिच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. त्याप्रमाणे 12 वर्षानंतर मी पुन्हा उपासनेकडे परत आल्यानंतर बापूंनी मला गुरुक्षेत्रमध्ये बोलावून घेतलं, जी माझ्या खूप मनापासून माझी इच्छा होती की मला गुरुक्षेत्रमध्ये जायचं आहे. आणि त्या दिवशी माझी अगदी मनापासून इच्छा होती की आई बापू दादा यांचंही मला दर्शन व्हावं, ते जर वरतीच तिथेच वरती आहेत तर तिथे गेल्यापासून सतत माझ्या मनात हाच विचार की या तिघांपैकी कुणीतरी मला दर्शन देईल का. तर मध्ये आरती सुरू होण्याआधी सुजित दादा खाली आले, सुजित दादांनाही जवळून बघायला मिळालं, तीही माझी एक इच्छा पूर्ण झाली. आणि त्यानंतर बापूने जसं अगदी आपल्या लेकीचं कोड कौतुक करावं, तिला माहेरी बोलवून घ्यावं, जे काही तिच्या मनामध्ये आहे तिला गोडधोड खाऊ घालावं, हे सगळं बापूंनी अगदी सहजपणे घडवून आणलं. हरिओम, श्रीराम अंबाजी.